पाहिजे. पालक मंत्र्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. करणगावला गुन्हा दाखल झाला तसा जळगावला गुन्हा दाखल झालाच पाहिजे. करणगावला जसा गुन्हा दाखल झाला तसा जळगावला गुन्हा दाखल झालाच पाहिजे. हमसे डरती है पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है. आवाज पुण्याचा शिवसेनेचा. पाच जणांना मुद्दे मानले होते साहेबांना. सर्वांना समान न्याय मिळेल आपल्याकडनं आपल्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा आहे की लोकशाहीचा खून नको झाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे तशा आहेत का मग सुषमाताई, म्हणजे त्यांच्या नजरेत ते तसे आहेत म्हणून ते असं बोलताय. दोन्ही हे आम्ही फाईन करून घेणार असते सुषमाताई म्हटलेलं आहे. पिक्चर मध्ये हटीची गरज होती ज्याप्रमाणे पिक्चर मध्ये एखादी बाई पाहिजे त्याप्रमाणे आमच्या पिक्चर मध्ये या बाईला आणली. सेशन मध्ये बसत कसं बसू लागली विनय मंगते साहेब बाई म्हटले का माझं नाव आहे जे आपल्याशी बोलतो एकदाशी बोलतो काय वाद घालून काय फायदा नाही. इथे तरी बाई नटी करणगावला काहीच विषय नाही काहीच बोलले नाही. मी माझ्या पुरतं बोलत नाही नाही असं नाही. जिल्ह्यात जिल्ह्या ठिकाणी न्याय वेगळा दुसऱ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कुठेही काही बोलू शकता. त्यांच्यावर आम्ही जिल्ह्यामध्ये कुठेही गुन्हा दाखल करू शकतो भारतात करू शकतो त्यांच्यावर गुन्हा. हा ज्याचं ज्याचं धरणगावला पहिली सभा झाली सुषमाताई यांनी उपनेते आहेत आमच्या आणि त्यांनी संविधान कायदा हा त्यांचा एकदम पाठ आहे. कायद्याने बोलले कायद्याच्या चौकटीत त्यांच्या चौकटीत राहून बोललेले आहे. चौकटीच्या बाहेर गेलेले नाही ते. मग त्यांच्यावर आज हे जर असं काही बोलताय तर यांच्या मनात यांच्याविषयी किती किळस आहे हा दिसून येतोय. हे पालकमंत्री आहे पालकमंत्र्याला सगळे साथ असतं. तुम्ही मंत्री फक्त एका पक्षाचे नाही तुम्ही सगळ्यांचे पालकमंत्री आहात. आमच्या सगळ्या महिलांचा आक्रोश आहे आपल्याकडनं याच्यासाठी तर दिरंगाई होत नाही ना की सुषमाताई अंधारे ह्या मागासवर्गीय किंवा आदिवासी समाजाच्या ह्याच्यातून बिलॉंग करतात. कोणाला कोणाकडनं असं म्हणजे मला असं वाटायला लागलेलं आहे की आता त्या स्त्रीचा तुम्ही व्यक्त करू शकता पोलीस ऑफिसर म्हणून मला ह्याच्यात जे कायद्याच्या साहेब आमचं एकच म्हणणं आहे आमच्या वकिलदारांनी आणि आम्ही सर्वांनी भूमिका मांडलेली आहे तुमच्यापर्यंत. त्याच्यात काय दिलेलं आहे मुद्दे ते दिलेले आहे आणि उदाहरणार्थ यांनी सांगितलेले धरणगावला नाव न घेता काही वाक्य वापरले गेले ते त्यांनाच कसे लागू झाले. इथं नाव घेऊन वापरले गेले तरी तुम्ही नोंदवत नसाल काय कोणत्या आधारे नोंदवा हे तर आम्ही म्हणायचं अरे अरे बाजू मांडता साहेब आम्ही नंतर करून देऊ तुम्हाला लागलं असतं खाली. वारंवार स्त्रियांच्या बाबतीमध्ये अवहेलना केली जाते कुलाबराव पाटलां पालकमंत्र्यांकडनं. मागेही रस्त्यांची तुलना त्यांनी हेमामालिनीच्या गाड्यांसोबत केली होती. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांची मानसिकता किंवा वैचारिक पातळी काय आहे वारंवार ते सिद्ध करतायत. त्यांनी एकतर संविधानिक विषयांवर सुषमा अंधारेबाईंसोबत चर्चा करावी नाहीतर सरळ सरळ त्यांनी त्यांच्या सर्व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. आणि आज आपल्या माध्यमातूनच गुन्हा दाखल होणं गरजेचंच आहे कारण हा वारंवार स्त्रियांवरचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही. आता वाह.
दिलंय माझ्याकडे, त्याच्याबद्दल मी ओपिनियन घेईल, वरिष्ठ म्हणेल किंवा जे कायदेशीर ओपिनियन घेऊ तर मी त्याप्रमाणे कारवाई करेल. खरं तो झुका आहे, कारण बोलायची गरज नाही. तुम्ही जर 10 जण माझ्याशी बोलायला लागले तर मी एकटा काय बोलणार? कायद्यामुळे सर्व समान असतात, बरोबर. क्ष व्यक्ती असो का मुख्यमंत्री असो का पालक, क्ष सर्व सारखे असतात, त्यामुळे सर्वांना सारखा न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी. काय बोलत